नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण बघताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पलूस येथे गणशाळेत बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी लगबग। गौरी गणपतीचा सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्ती कारागिरांच्या हाताला वेग आला आहे। पलूस येथे कुंभारवाड्यात गणेश गणशाळांमध्ये मूर्तींवर शेवटचा रंगाचा हात फिरवण्यासाठी काम सुरू आहे। गणेश मूर्ती रंगवण्यासाठी गणशाळांमध्ये अहोरात्र मेहनत घेतली जात आहे। दरवर्षी या ठिकाणचे गणेश मूर्तीकार जवळपास 10 ते 15 हजार गणेश मूर्ती आणि 10 हजार गौराई घडवतात। रंग, पीओपी, शाडू, सजावट साहित्य, छाप मटेरियल यंदा सर्वच गोष्टी महागल्याने मूर्तीच्या किमतीतही 20 ते 25% वाढ झाली आहे। कोरोनाच्या 2 वर्षांच्या कालावधीनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे मूर्तीकारांबरोबरच नागरिकांमध्येही उत्साह पाहायला मिळतो। वाटत नाही म्हणजे ग्राहक मस्त कमी मागतो, पण आपल्याला ती परवडत नाही। कलर मागले, प्लास्टर मागले, शाडू मागले, तेव्हा 25-30% तर वाढल्याशिवाय हेच होत नाही, मजुरीच निघत नाही। कारण बऱ्यापैकी कलरचं दर वाढले GST म्हणून, पण आपलंच मातीचं दर वाढले, रंगाचं दर वाढले। आपण धंदा करत असताना आपली हजेरी कामाला लावली, कामगार तिने पण हजेरी वाढवून मागितल्या, त्यामुळे जेमतेम किती राहते। आणि ह्यातनं लई मेहनत करणे एक सेवा भक्तिभाव ह्याच्यात पण 6 महिने राहाव तेव्हा लेवली 1000 मूर्ती करायला म्हटली रोजचे 10-15 होती। अशा काही आता 4 माणसं असली 1-15 लेवल येत। त्यानंतर कसं आहे की घासणी डबरे मजवणे आणि रंगकामाला 2 महिने, मग ती 1 दिवसाचा शिजन। याला काय असं 8 दिवसही घेऊन व्यापारीमध्ये नेतात, पण 1 दिवसात काय खेळ होईल तेवढा धंदा। समजा माल जे आता मार्केटला आला बाहेरनं कुठनं, तर मार्केट पडलं की हाय ते मतदार पण द्यायला लागतं। आता मागणी जास्त कशाला आहे? शाडूला आहे का? ते शाडूला पण आहे आणि पीओपीला पण आहे। शाडूला अजून पहिल्यासारखी ही नाही। पहिलं आम्ही लहानपणी शाडूच करतो, शाडू लहानातले आणायची उकळून, पण आता ती बंद झाली। लहानातले शाडू चांगले मिळणार त्या, पण जी एकच मिळते ती महाग आहे, आणि त्यामुळे शाडू कुठे करायचं माणसाचा प्रवृत्ती कमी आहे। पण आता बऱ्यापैकी लागलेत का रेट दोन्हीचे? दोन्ही शाडूची ज्यादा, पण शाडूची 5 दिवसात 2 माणसाला गणपती होती ती, आणि प्लास्टरची 20 होती। त्या तपावतीमुळं शाडूची ह्याचा दर ज्यादा असतो, कारण शाडू ओली असली की ती हडकायला आणि काम करायला 1 दिवस असतो कम्प्लीट। आज संध्याकाळी उठवून ठेवलं की दसऱ्याची उधळणी ही करणे, हात जोडणी ही करावं लागतं। बरोबर, पण पाण्यात विरघळत आहे। पाण्यात आपल्या दादा जरी पाठीत पाणी घेऊन गणपती काढून जर ठेवला तर 1 तासाच्या आत गणपती तळाला बसतात पाठी। पण रंगाचे वगैरे दर ह्याला वाढलेत कमी झाले? रंगाचे दर वाढले बऱ्यापैकी 25%। जी सोनेरी पहिला 400 रुपये किलो मिळत होता, तो आता 1600 रुपये किलो झाला सोनेरी कलर। चारपट जास्त वाढ झाली। सोन्याच्या कलरचे भानगड कसे आहे, सोनं जसं मागतं तसं त्याचा दर पण तिकडला वाढतो, त्याची टेक्निक त्यांची वेगळी आहे। हळदचा दर वाढला की सोन्या दर वाढतो, त्या पद्धतीने नाही। पण पिवळा कलर वाढला, बाकीचे कलरचे दर वाढले, मग साध्या कलर 30% वाढले। किती जण राहता तुम्ही सगळे? आम्ही आत्ता टोटल घरची 4 आणखी बाहेरची 2 असे 6 माणसं आम्ही वाचतो 6 महिने। आणि किती गणपती साधारण तुम्ही तयार करताय सीझन मध्ये? ते सीझन मध्ये 1000-1100 नग असतात शाडू अधिक असतो, पण मोठे 1-20-25। गणपती किती पासून सुरू होतात तुमचा रेट आणि किती पर्यंत संपत? आमचा लहानात लहान ग्राहक आला 100 रुपयाचा पण गणपती आम्ही बनवतो, पण
1,500 पण बनेल घरगुती आणखीन मंडळाचे गणपती 10,000-15,000 मिनिमम चार्जेस घेतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.